श्री मामा, महादेव मामाला काय सांगितलंस तू? बाप्पाचा खून मी केलाय, मी मारलाय त्याला. तुळसाला आणि मंजुळाला त्याच्या जातातून मुक्त केलाय. मामा, बाप्पाचा खून खरच तू केलायस? हो, आणि मला अटक करा, त्या मंजुळा आणि नीलला सोडून द्या. असं कसं अटक करणार? मला सांग, तू खून केलास म्हणजे नेमकं काय केलास? कसा केलास खून? ते महत्वाचं आहे का? मी त्याला मारलं एवढं पुरेसं नाहीये का? मी कबुली जबाब देतोय ना, मी सांगतोय ना. हो, पण तू सांगितलंस आणि आम्ही विश्वास ठेवला असं नसतं ना. मला हे कोर्टात सांगावं लागेल, हे सिद्ध करावं लागेल. तिथे कोर्टाला मला पटवून द्यायला लागेल की खून तू केलायस, नीलने नाही. मी दारू पिऊन वाड्यावर येत होतो. वाड्याच्या मागे मी बापाचा आवाज ऐकला. मी तिकडे गेलो, चाकूनी भोसकून टाकलं त्याला. कुठून आला चाकू तुझ्याकडे? चाकू कुठून आला तुझ्याकडे? नाही म्हणजे दारू प्यायला जाताना तू खिशात चाकू घेऊन जातोस का? मला रस्त्यात सापडला. रस्त्यात पडलेला? हो. छान, म्हणजे जशा रस्त्यात दगडविटा पडलेल्या असतात तसा तुला चाकू पडलेला मिळाला तो ना? ठीक आहे श्रीमान, आलं माझ्या लक्षात काय ते. बघूया आपण कोर्टात काय करता येईल. अरे तुम्ही कोणी माझ्यावर विश्वास का नाही ठेवत आहात? मी सांगतो ना की मी त्याचा खून केला म्हणून. पोलीस स्टेशन मध्ये गेलो त्या इन्स्पेक्टरला सांगायला, मला अटक कर, मी खून केलाय. तोही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. आणि आता तूही विश्वास ठेवत नाहीयेस. मामा, अरे तुला काय वाटतंय? हे असे वाटतेल ते कबुली जबाब देऊन तुला अटक होणार आहे आणि लगेच नील सुटणार आहे का? अरे वेडेपण आहे हा. मग मी काय करू? सगळ्यात पहिल्यांदी स्वतःवर असे खोटे आरोप लावून घेणं बंद कर. तुला जर का काही करायची इच्छाच असेल ना, तर त्या रात्री वाड्यामागे नेमकं काय घडलं ते नीट आठवायचा प्रयत्न कर. नीलला त्याने जास्त मदत होणार आहे. अभी अभी उठ, अभी उठ ना, उठ. हे मँडी पद्धत आहे का उठवायची? माझ्या दोन्ही आता चहा आहे, कशी उठवणार होते मी? पाच मिनिटं उठ, 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 उठ ना. म्हणजे पाच मिनिटं झोपू दे ना यार, प्लीज. अभी चहा पी आणि फ्रेश हो, उठ. हे अगं, असं काय करते? पाच मिनिटं मी झोपतो, मग मी उठतो नक्की. काय वैताग लावलाय ग? शी, काल रात्रभर प्रवास केलाय, एक कण झोप नाहीये. तुला येत नाही का झोप? आणि नाही, काम सुरू असल्यावर नाही येत. आणि मी रात्रभर प्रवास केलाय, ठीक आहे ना? अभि उठ, आता उठ. असं कसं होऊ शकत? असं कसं होऊ शकतं म्हणजे असं होतं माझ्या बाबतीत, असंच होतं. उठ. पीडीएस का तू? उठ. आणि आता अभि आपल्याला डॉक्टरांना भेटायचंय, त्यांच्याशी बोलायचंय महत्वाचं. सावकाश पिणं कसली घाई आहे तुला? आणि काय चावटपणा लावलाय? एक तर उठवलंस मला, त्याच्यानंतर चहा पी, हळू पी, सावकाश पी,
मग मी काय म्हणतो, आपण 5 मिनिटं झोपूया, फ्रेश होऊया, तू पण झोप. हा आता काम संपेपर्यंत झोप नाही मित्रा. तुला माहिती आहे अभी, एकदा तर मी 3 दिवस एका माणसाच्या घरावर लक्ष ठेवून होते. का ते मरू दे, मी 3 दिवस जागी होते हे महत्त्वाचं, आणि त्यामुळे केस सॉल्व झाली. हे बघ, झोपेशी सॅक्रिफाईस करू शकत नाही मी. मला मिनिमम 8 तास झोप लागते, कळलं? म्हणजे तू लग्नानंतर असाच त्रास देणार आहेस का मला? का तुझा विचार बदलणार आहे का? असा शारीरिक छळ करणार असशील ना तर विचार बदलावा लागेल मला. मग खरंच बदल, कारण काम सुरू असताना मी तुला झोपूच देणार नाही. आणि आता ना उठ, फ्रेश हो, आणि आधी ती दाढी करून ये. अभी मला ही अशी बोकडासारखी वाटलेली दाढी अजिबात आवडत नाही. काल रात्रभर टोचत होती मला. तू वेडीस का? आपण कुठे आहोत, काय बोलतेस तू? अभी काल रात्रभर तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपला होतास म्हणून दाढी टोचत होती. आता हे बोलणार कधी? तू वाह्यातच एक नंबरचा खळलो. तू हो मंजुळा. खुनाच्या आरोपाखाली संशयित आरोपी म्हणून मी तिला अटक केलंय. अहो पण पण संशयित म्हणून तुम्ही मला अटक केली ना? एकाच माणसाच्या खुनाखाली तुम्ही 3-3 लोकांना अटक करता संशयित म्हणून? अहो असं नाही करू शकत तुम्ही. तू वकील आहेस? वकील आहेस का तू? आणि एका माणसाच्या खुनात 3 व्यक्तींचा सहभाग असू शकत नाही. हा मग वाड्यावरच्या सगळ्यांनाच का नाही अटक करत? कुठल्या वाड्यावरच्या? इकडच्या की नगरच्या? म्हणजे दादा जाऊ द्या, तुम्ही नका बोलू ह्यांच्याशी. आपली वुमा आली ना की समजून नीट होईल बघा. अगं पण म्हणजे तुमचा वाडा नाही या गप्पा मारायला. माझी चौकी आहे, कळलं? शांतता हवी मला. आणि तुमच्या उमाताईच्या स्वागताची तयारीच करतोय. हवालदार, नगरचे कागद काढा. पण काल तर कोणीतरी वेगळीच मुलगी होती त्यांची नातेवाईक म्हणून, मंजुळा त्यांची मुलगी आहे असं म्हणत होती ती. नाही करेक्ट आहे, म्हणजे माझी मामे बहीण आहे ती, आणि पेशंट जे आहे ती मामी आहे माझी. म्हणजे पोलिसांनी त्या मुलीला अटक केली म्हणून तुम्ही आलाय का? म्हणजे मंजुळाला पोलिसांनी अटक केली आहे? हो, म्हणजे मला असं कळलं, म्हणजे काल ती इन्स्पेक्टरना सांगत होती की त्यांच्या हातून चुकून बंदुकीची गोळी उडली आणि यांना जखम झाली पेशंटला. पण त्यासाठी अटक? ते काही मला माहिती नाही, म्हणजे माझा तसा डायरेक्ट काही संबंध नाही. काल ते इन्स्पेक्टर तिला घेऊन आले होते तेव्हा सांगत असताना मला कळलं. बाकी माझं काम पेशंटची नीट काळजी घेणं, आणि ते मी करतोच आहे. नाही ठीक आहे डॉक्टर, बेसिकली आम्ही विचार करत होतो की पेशंटला पुण्याला किंवा नाशिकला हलवावं. नो वे, अशक्य आहे. अहो काल रात्री जवळजवळ त्यांचं हृदय बंद पडलं होतं. अशक्तपणा तर इतका आहे की ही सगळी लाईफ सपोर्टिंग सिस्टीम काढून घेतली ना तर आय मीन जेमतेम अर्धा तास पुरेल. नाही जबर इच्छाशक्तीच्या बळावर त्या जगतायत. पटण्यासारखं मला एकसुद्धा कारण दिसत नाही, आणि अशा वेळी तुम्ही त्यांना हलवायचं म्हणताय, ही केवळ चूक होतीये. आय स्ट्रॉंगली ॲडवाईस अगेन्स्ट इट. बाकी
तुम्ही ठरवा, नेणारच असं म्हणल्यावर मी कोण अडवणार? फक्त एका पेपरवर तुम्हाला सही करावी लागेल की ही जबाबदारी तुमची, ठरवा. नाही नाही बाप, आम्ही नाही हलवत आहोत त्यांना, उलट आम्हीच थांबतो इथे, म्हणजे काही लागलं तर आमची मदत होईल. ठीक आहे, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सिस्टरना देऊन ठेवा, म्हणजे काही लागलं अडी अडचणीला तर असावा अशासाठी. हो देतो, रादर दोघांचाही देतो. यस फाईन. हॅलो. हॅलो अभि, मी बोलते. कळलं, बोला मासाहेब. अरे महादेव मामाचा फोन लागत नाहीये, नीट ठेवला नाहीये का त्यांनी, जरा देतोस का त्याला? नाही ना देऊ शकत, कारण मी नाशिकात नाहीये. अगं आम्ही इकडे. काय नाशिकला जातोस म्हणून सांगितलं होतस ना तू? आई आई मी बोलू का आधी, मग रिॲक्ट करतो. ओके, आम्ही नाशिकलाच गेलो होतो पण मंजुळा गायब झाली ना नंतर. आता ती बाप्पाच्या वाड्यावर आली असेल असं वाटलं म्हणून मग इथे नगरला आलोय आम्ही. आम्ही म्हणजे? आम्ही म्हणजे मी आणि मंदिरा. तू आणि मंदिरा? अरे काय आहे अभि, मामाने परवानगी दिलीच कशी? ए आई, आम्ही इथे मंजुळाला शोधायला आलोय, हनीमून करायला नाही आलो. ए आणि तू आरडा ओरडा करू नकोस प्लीज. अरे पण मग तुम्ही दोघच कसे? अगं लग्न होणार आहे आमचं आणि आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या कळतात बरं का बाय द वे. आणि इथे आम्ही एका महत्वाच्या कामाला आलोय, काय आम्हाला प्रायव्हसी मिळत नव्हती नाशिकला म्हणून पळून नाही आलो नगरला, कळतंय का? बरं बरं, मग सापडली का मंजुळा? नाही ना. अभि मला फोन दे. हा हॅलो आई, मंदिरा बोलतीये मी. हो कशी आहेस तू? बरं झालं तू गेलीस त्याच्या बरोबर, नाहीतर हा टोणगा कुठे भटकेल काही सांगता येत नाही. नाही नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आहे त्याच्या बरोबर. बरं ए मंदिरा, अगं सापडली का मंजुळा? नाही अजून. तिला आणि बाप्पाच्या बायकोला अटक झालीये म्हणे, बाप्पाच्या खुनाच्या आरोपाखाली. असं कसं? का असं का होणार नाही? एकाच खुनाच्या आरोपाखाली तीन तीन जणांना अटक, नीलवर पण तोच आरोप आहे, यांच्यावरही तोच आरोप आहे, पोलिसांचं काय डोकं फिरलंय का? मंदिरा कोणाला अटक झाली? मंजुळा आणि बाप्पाच्या बायकोला, बाप्पाच्या खुनाच्या आरोपावरून झाली असेल असं वाटतंय, म्हणजे नक्की माहित नाही अजून. म्हणजे तू गेलेली नाहीच आहेस पोलीस स्टेशन? डॉक्टर म्हणाले मला, आत्ता पाहते मी, पण कदाचित नाही जाणार बाबा, कारण आम्ही इथे आहोत हे पोलिसांना आत्ताच कळण्यात काही हशील नाही. आणि ती मंजुळाची आई, तिचं काय? तिच्या पोटात गोळी लागली आहे. ती कोणी मारली? मंजुळाने असं स्टेटमेंट दिलंय की चुकून तिच्या हातून गोळी उडाली आहे. असं कसं होईल बाबा? इथे ना आता खूप कन्फ्युजन आहे, मला नीट कळलं ना की मी सांगते, पण आम्ही काही दिवस राहणार आहोत इकडे, तुळसाची प्रकृती खूप नाजूक आहे. तर तुळसा कोण? मंजुळाची आई. असं काय करता, काय झालंय नक्की? तर तिला गोळी मारली. अरे देवा. काय झालं? हॅलो मंदिरा, मला एक सांग, आता तुम्ही दोघं काय करणार आहात नक्की? आई आम्ही अजून एक दोन दिवस राहतो इकडे, कारण कदाचित तुळसा या मर्डर केस मधली एकमेव विटनेस आहे, सो तिची काळजी घ्यायला हवी आम्हाला आता. ठीक आहे. पण म्हणजे काय करणार तुम्ही? आई अहो मला जसं कळतंय ना तसं मी तुम्हाला लगेच कळतो. हॅलो आई, तुला काय सगळी चौकशी आत्ताच करायची आहे का? हे बघ, आम्हाला जसं कळेल ना पहिल्यांदा तुला फोन करून सांगतो, ठीक आहे? हा आणि आम्ही ठीक आहोत, तुळसा ठीक आहे. हा आणि मंजुळा आणि बाप्पाच्या बायकोला पोलिसांनी कैद केली आहे, अजून काही हवंय तुला विचार करायला नवीन काही? भयातपणे बोलू नको सा अभि, घरात बसून काळजी वाटते आम्हाला इथे, आणि माहिती नसती तर जास्त काळजी वाटते, कळलं ना? हॅलो हॅलो, कट झालं वाटतं. काय त्रांगडे आहे तर ते मंजुळाने आईला कशाला गोळी घातली का? काय कुणास ठाऊक, काय सांगतोय का हा धड, एक नंबरचा वायात मुलगा आहे. आणि आई म्हणजे काय, कशी वागवा, धड उत्तर देईल तर शपथ. फोन काय कट केलास? नाही तर काय करू, कटकट ऐकत बसू तिची. हे आणि मंदिरा, सकाळपासून ना अशी झोप न झाल्यामुळे मी स्वप्नात असल्यासारखा वागतोय ग. ए चल चल बास, मला भूक लागली, आपण खाऊन येऊया काहीतरी, चल. आईंचं म्हणणं बरोबर आहे, कन्फर्म करायला हवं आपल्याला, मी माहिती काढते. ठीक आहे.
अरे शंकर्या, काय मी दिसत नाही तुला? अरे मी काय अंधळ आहे का तुझ्यासारखा एवढा मोठा माणूस न पाहिला? मी आपला वहिनीत का बघत होतो, म्हणजे तेवढाच घसा ओला केला असता, बाकी काय नाही. मला एक सांग, शालिनी बहिणी तुला चहा का म्हणून द्यायचा? का म्हणजे? अरे माझ्यामुळे तर त्या या घरात पडल्यात. अरे मेल्या, काय बोलतोस? काय तुला काय डोकं बिका आहे? इकडे बघा ती, इथे ये पहिला. अरे घरात पडल्या या शब्दाचा अर्थ तुला माहिती आहे? अरे म्हणजे मीच तर पहिल्यांदा त्यांना इथे घेऊन आलो. तू नाही काय केवढं थैमान घातलं होतंस? ते नको मला सांगू सारखं सारखं. घरात पडल्या म्हणजे एखादी मुलगी दुसऱ्या घरामध्ये लग्न करून जाते की नाही, तेव्हा त्या घरात ती मुलगी पडली असं म्हणतात. त्या काय लग्न करून आल्या? मेल्या, अक्कल नाही तुला? खरंच रे, मूर्ख आहेस तू, मूर्ख. ते म्हणतात ना, आडण्याच्या हातामध्ये भाषा म्हणजे माकडाच्या हातामध्ये तलवार, असं आहे. तू आता मला इथं काय अपमान करायला बोलवलंयस का? म्हणजे तसा एक सूक्ष्म हेतू होताच माझा. हां, पण जरा एका विषयावर चर्चा करायची. इथे बस बघू, बस बोल आता. अरे आमचे दिवटे बंधू राजा आहेत ना. म्हणजे श्रीपाद? दुसरा कोण मेल्या? तीन भावामध्ये दिवटा कोण आहे? एकच श्रीपाद. तू मध्ये मध्ये बोलू नको. हा मी काय सांगतो ते ऐक. हा श्रीपाद मला काल काय म्हणाला माहिती आहे? अरे मला म्हणाला त्यांनी म्हणे बाप्पाचा खून केलाय. काय सांगतोस काय? हो, त्याला म्हणे सगळं आठवलं. अरे बापरे, अरे देवा. आता मला सांग शंकर्या, आता काय करायचं काय मिळ्या? एक काम कर, त्याला पळून जायला सांग, पोलिसांना कळायच्या. वा वा, काय हुशार आहेस रे तू. मी तुमच्या घराण्याची नाव बुद्धिमत्ता इतकी म्हणजे काय विचारूच नकोस. वा, काय सल्ला दिलास तू. वा वा वा, म्हणजे हा पळून गेला की पोलीस मला पकडणार, माझी मानकोट पकडणार, नाही का? पळून जायला दिलास म्हणून माहीत असून सुद्धा. अरे पण पोलिसांना कसं कळणार की तुला माहीत होतं म्हणून? नको रे, आता तू फाटे फोडू नको. हा फाटे फोडू नको. खरंच त्यानं खून केलाय? नाही मामा, श्रीपाद मामाने खून केलेला नाहीये, आय एम शुअर. अगं पण तो स्वतःच्या तोंडाने सांगतोय ना. खोटं बोलतोय तो. नीला वाचवण्यासाठी त्याग करतोय. त्याग? आणि शिर्या दुसऱ्यासाठी करणार? नाही, असं नसतं या जगामध्ये, काही नसतं असं. पोलीस ते तसंच आहे मामा, त्याला अजूनही आठवत नाहीये की त्या रात्री नेमकं काय घडलं. आणि मग त्याने असा विचार केला की तसंही आपण कोणालाही नकोच आहोत, मग घ्यावा आपल्यावर आरोप. पण तू खात्रीनं कसं काय सांगू शकते की त्याने खून केलेलाच नाहीये म्हणून? कारण मामा, खून सुरा भुसकून झाला. त्या रात्री श्रीपाद मामाकडे सुरा होता का? शंकर काका, तुम्ही सांगा, तुम्ही त्या रात्री त्याच्या बरोबर होता, त्याच्याकडे सुरा होता? नाही, म्हणजे सुरा असला तरी मला काय माहिती बाबा. आणि एवढा मोठा सुरा असा अचानक कुठेही पडलेला नाही मिळत. दुसरी गोष्ट, तो सुरा आता आहे कुठे? अरे देवा, शंकर्या शंकर्या, मला वाटलं होतं की निळा सुटेल, तर कसलं काय ना काय. नील सुटेल मामा, नक्की सुटेल. पण श्री मामाला फासावर लटकवून नाही. उगाच काहीतरी बादरायण संबंध लावू नकोस, इतकंच मी सांगते. शंकरराव, तुम्हाला घशाला कोरड पडली ना, हे सगळं ऐकून आमच्याही घशाला कोरड पडली. चहा करून आणतो. हा गजानन, अरे बाबा. हॅलो, महादेव बोलतोय. हा मामा, अभि बोलतोय. हा बोल रे बाबा, मंजुळा सापडली का रे? म्हणजे सापडली आणि नाही सापडली. म्हणजे? अरे मंजुळाला अटक केली आहे पोलिसांनी त्या बाप्पाचा खून केल्याबद्दल, आणि नाशिकलाच आणतायत तिला.